जागतिक मातृदिन, पितृदिन आणि कुटुंब दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या नामवंत व्यक्तींच्या मातापित्यांचा गौरव विश्वमाता फाउंडेशनकडून करण्यात येणार आहे. 21 मे रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी 5 वाजता हा सोहळा पार पडेल. आजच्या भोकवादी आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास करणाऱ्या सैराट संस्कृतीमुळे मानवी जीवनातील आईबाबांचे ओरेम हरवत चालले आहे. या ज्वलंत सामाजिक समस्येची दखल घेऊन जागतिक कुटुंब दिनानिमित्त संपूर्ण देशातील निवडक 65 मातापित्यांचा आदर्श मातापिता गौरव पुरस्काराने यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. IAS बालाजी मंजुळे, डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या मातापित्यांसह नामवंत व्यक्तींच्या पालकांचा गौरव विश्वमाता फाउंडेशनकडून करण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ, पद्मभूषण डॉक्टर KH संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. तसेच याच कार्यक्रमात आदर, प्रेमभाव, जिव्हाळा, कृतज्ञता यांची जोपासना व्हावी या विचारधारेतून आदरणीय बाबा हा काव्यखंड संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. या सोहळ्याविषयी अधिक माहिती विश्वमाता फाउंडेशन अध्यक्ष शिवाजी घाडगे यांनी दिली. दिनांक 21 मे 2016 रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आपण संपूर्ण देशातील निवडक 65 मातापितांचा आदर्श मातापिता गौरव पुरस्काराचा सन्मान करीत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण देशातील विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये ज्या मुलांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे अशा मुलांच्या मातापितांचा आपण गौरव करणार आहोत. या गौरव सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश बापट साहेब, विश्वविख्यात अस्थिरोगतज्ञ डॉक्टर KH संचेती, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेशजी तेंडुलकर आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ सर उपस्थित राहणार आहेत.